सध्या सर्वच राजकीय पक्षांना शेतकऱ्याचा कळवळ येऊ लागला. विरोधकांनी यात्रा आणि धरणं आंदोलन सुरू केलेली असताना शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या सत्ताधारी पक्षांनी देखील सरकारच्या विरोधी भूमिका घेतली. पण एवढं होऊन देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? पाहूयात हा रिपोर्ट. काँग्रेस राष्ट्रवादी विरोधकांची संघर्ष यात्रा, बच्चू कडूंची आसूड यात्रा, शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान, राजू शेट्टींचा कर्जमुक्ती मोर्चा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपची संवाद यात्रा. राज्यातल्या 62% शेतकरी वर्गाची वोट बँक काबीज करण्यासाठी सध्या सगळ्याच पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय. आपण शेतकऱ्यांचे काय बारी आहोत असं भासवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रा काढली. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेनंही सरकारला धारेवर धरलंय. शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी तर थेट सरकारला टार्गेट केलं. आता मराठवाड्यातून शिवसेना शिवसंपर्क अभियानही सुरू करते. जो आत्महत्या करायला प्रवृत्त होतोय तो काही उद्या करू शकेल. जीव द्यायचाच आहे ना, मग असा नाही तसा नाही, द्यायचाच आहे जीव. मग असा फुकट पाण्यापेक्षा काहीतरी करून मरेल. आणि हा जर का विचार त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये जसं तो बीज रुजवतो तसा जर का रुजला तर आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अणुबॉम्ब टाकण्याची गरज लागणार नाही. हा देशाचा अणुस्फोट एवढा प्रचंड होईल की तिकडे कोणाचंही सिंहासन हे सुरक्षित राहू शकणार नाही. सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही सरकार विरोधात दंड थोपटले. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती मोर्चा काढून संघटनेनं आपलं आंदोलन तीव्र केलंय. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमी भाव द्या ही दुसरी मागणी. दुसरी मागणी मान्य केली असती तर पहिली मागणी करायचाच प्रश्न आला नसता. आणि या भागातला जो ऊस आहे त्या ऊसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा अशी तिसरी मागणी आहे. भविष्यात साखरेचे भाव वाढतील तसं उचल वाढवून द्यावी. साखरेचे भाव 4000 पर्यंत गेले तर आता दुसरी उचल 500 रुपयाची द्यावी ही मागणी. दरम्यान मित्रपक्षांच्या या इशाऱ्यानंतर 100% सत्ता आणण्याची भाषा भाजप नेत्यांनी सुरू केली आहे. मग शिवसेनेला बरोबर घेऊन 63 जणांना बरोबर घेऊन आपण सरकार चालवतो. आपण पाहतो रोज इशारा देणे चाललेलं असतं, रोज धमकी देणं चाललेलं असतं, सरकार नोटीसवर आहे असं म्हटलं जातं. या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि शांततेने स्थिर सरकार चालवायचं असेल तर आपल्याला 147 आमदार स्वतःचे लागतात. 147 सुद्धा काठावरचे पूर्ण नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये आपण टार्गेट ठरवलं की आपल्याला 170 आमदार काही करून ठेवणार. विरोधकांचा सत्तेत सहभागी असलेले मित्रपक्षही रस्त्यावर उतरल्यानं भाजपची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. राज्यात एकही राजकीय पक्ष शिल्लक नाही जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेला नाही. भाजपचे विरोधी पक्ष असलेले भाजपची कोंडी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेत, तर भाजप ही कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. सर्वच पक्षांचा शेतकरी हा केंद्रबिंदू झाला आहे. मात्र असं असताना शेतकऱ्यांच्या समस्या कायमच्या खरंच सुटणार आहेत का, हा खरा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम सह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.